कोल्हापूर शहरातील धोकादायक इमारतींवर चौथ्या दिवशीही महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. शुक्रवारी वांगीबोळ इथल्या धोकादायक इमारतीवर कारवाई करायला गेलेल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना या इमारतीत राहणाऱ्या कुळातील महिलांनी जोरदार विरोध केला. यावेळी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी महिला पोलिसांची कुमक बोलवून पोलिसांनी बळाचा वापर करून अखेर ही धोकादायक इमारत उतरवली. कोल्हापूर शहरातील धोकादायक इमारतींवर महापालिका प्रशासनाकडून कारवाईची धडक मोहीम गेल्या 4 दिवसांपासून हाती घेण्यात आली आहे. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी गुरुवारी महाद्वार रोड परिसरातील धोकादायक इमारतींची पाहणी केली होती. त्यानुसार शुक्रवारी सकाळी वांगीबोळ परिसरातील धोकादायक इमारत उतरवण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी गेले. त्यावेळी इमारतींमध्ये राहणाऱ्या कुळातील महिलांनी या कर्मचाऱ्यांना जोरदार विरोध केला. कोणत्याही परिस्थितीत ही धोकादायक इमारत उतरायचं नाही अशी भूमिका घेऊन कर्मचाऱ्यांशी वाद घातला. यावेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी महिला पोलिसांना पाचारण केलं. पोलिसी बळाचा वापर करून या महिलांना बाजूला करून धोकादायक इमारतीमधील 2 खोल्या उतरवल्या. शहरातील धोकादायक इमारतींवर यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचं महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.